कन्सिलर फाउंडेशन प्रायमर सीरम ब्लशर असे असंख्य मेकअप प्रोडक्ट्स असतात पण त्यातले कुठले घ्यायचे का घ्यायचे आणि कशासाठी घ्यायचे कशानंतर काय लावायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बुधवारी आणि शुक्रवारी माझे व्हिडिओज येत असतात त्यामुळे बेलायकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड केला आहे हे तुम्हाला कळेल तर लग्न समारंभ बर्थडे किंवा मग मुंज घरामध्ये जे काही आपले समारंभ असतात त्याच्यात जी, जी उत्सव मूर्ती असते तिच्यासाठी आपण मेकअप आर्टिस्ट बोलवतो आणि तिचा छान मेकअप होतो पण अशा वेळेला जे आजूबाजूचे लोक असतात जवळचे त्यांनासुद्धा छान दिसावं असं वाटत असतं पण काय होतं त्या उत्सव मूर्तीला रेडी करण्यात सगळेजण इतके व्यस्त असतात की आपल्या मेकअपकडे आपल्या दिसण्याकडे कोणाचं लक्ष नसतं मग त्यावेळेला आपलं मन खट्टू होतं आणि म्हणूनच जर का आपल्याला स्वतःलाच जर छान मेकअप करता आला तर किती छान होईल तर तो मेकअप कसा करायचा त्यानंतर ते का करायचं असतं बाबा हे कोणाला काहीही माहीत नसतं म्हणजे जे बिगिनर्स असतील त्यांना तर अजिबात माहित नसतं पण जे थोडासा मेकअप करतात त्यांच्याकडे थोडे फार मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आता जे सांगणार आहे ते खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण मेकअप करण्याआधी किंवा मेकअप करत असताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टसारखा आपण मेकअप कसा करू शकतो याचं सगळं मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आता आपण सुरुवात करूया की मेकअप करण्याआधी आपल्याला काय करायचं असतं त्याला म्हणतात मेकअप प्रेप मेकअप प्रिपरेशन तर ते मेकअप प्रिपरेशन कसं करायचं हे मी तुम्हाला आधी सांगते फाउंडेशन बेस करण्याआधी खूप गोष्टी करायच्या असतात ज्यामुळे मेकअप केल्यानंतर आपली स्किन फ्लॉलेस दिसते नाहीतर मग आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स स्कार्स किंवा पिगमेंटेशन असे असंख्य जे आपल्या चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम्स असतात ते त्या फाउंडेशनमध्ये मिक्स होतात आणि मेकअप केल्यानंतर आपला चेहरा काळा दिसतो काळा पडतो पॅची दिसतो नंतर त्या ग्रेश दिसतो खूप जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं की आम्ही जेव्हा मेकअप करतो त्यानंतर माझा चेहरा काळा पडतो याचं कारण हे असतं की तुम्ही डिरेक्टली फाउंडेशन अप्लाय करता त्याआधी असंख्य गोष्टी असतात करण्यासारख्या म्हणजे आपला चेहरा मेकअपसाठी प्रिपेअर करणं गरजेचं असतं आणि ते कसं करायचं हे मी सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमचं स्किन टाईप माहीत असणं गरजेचं आहे तर तो, तो स्किन टाईप कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक टिश्यू पेपर घ्या आणि तो टिशू पेपर तुम्ही असा प्रेस करून बघा तुमच्या गालावर नाकावर वगैरे जर का तुमच्या गालावर आणि नाकावर जर का ऑईल तर टिश्यू पेपरवर असेल प्रेस केल्यानंतर तर याचा अर्थ तुमची ऑइली स्किन आहे जर का फक्त टी झोनमध्ये ऑईल आहे पण बाकी गाल तसे कोरडे आहेत असं जर तुम्हाला वाटलं तर ती कॉम्बिनेशन तुमची स्किन आहे किंवा मग खूप ऑइल पण नाही आहे चेहऱ्यावर आणि खूप ड्राय पण नाही आहे असं नॉर्मल वाटतं आहे तर ती नॉर्मल स्किन आहे पण सकाळी उठल्यानंतर असा पांढरा फडफडीत चेहरा होतो किंवा ओढल्यासारखी वाटते स्किन तर ती तुमची ड्राय स्किन आहे आणि कुठलेही प्रोडक्ट्स वापरल्यानंतर लगेचच ॲलर्जी होते रेडनेस येतो आहे तर याचा अर्थ ती तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा स्किन टाईप ओळखू शकता तर स्किन प्रेपसाठी तुम्हाला क्लिन्झिंग त्यानंतर स्क्रबिंग टोनिंग आणि मग फेस पॅक लावायचा आहे आता एवढं सगळं करायला आपल्याला सण समारंभाच्या दिवशी अजिबात वेळ नसतो इवन ब्रायडलला सुद्धा वेळ नसतो तर आपल्याला तर नसतोच नसतो म्हणून मग हे जे स्किन प्रेप आहे हे आपण आदल्या दिवशी करून ठेवायचं आदल्या दिवशी रात्री केलं तरी चालेल म्हणजे रात्रभर तुमचा चेहरा एकदम मस्त टवटवीत होणार आधी क्लिन्झिंग करायचं चा। त्यानंतर छान स्क्रबिंग करायचं टोनिंग करायचं आणि एखादा फेस पॅक लावायचा म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी मेकअप करणार असू तेव्हा क्लिन्झिंग केलं किंवा सिम्पली छान फेसवॉश जरी केला तरीसुद्धा तुमचा चेहरा क्लीन होईल आणि प्रिपेअर होईल तुमचा मेकअप करण्यासाठी त्यानंतर आपल्याला मग मॉइश्चरायझर लावायचं आहे सनब्लॉक क्रीम लावायचा आहे आणि वीस मिनिटात तुमचा चेहरा तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण लावणार आहोत प्रायमर प्रायमरसुद्धा खूप वेगवेगळ्या कंपनीचे मिळतात मी स्वतः मॅगचं प्रायमर प्रिफर करते ते मला आवडतं कुठले कुठले प्रायमर तुम्ही लावू शकता किंवा काय त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेन पण प्रायमर त्यानंतर लावायचं असतं त्यानंतर कलर करेक्टिंग करायचं असतं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत किंवा पिंपल्स आहेत किंवा स्कार्स असतील तर तिथे तुम्ही रेड आणि यलो अशा कलरनी तुम्ही कलर करेक्ट करू शकता यलो कलर जो असतो ना तो तुमचा रेडनेस लपवण्यासाठी असतो आणि रेड कलरचं जे करेक्टर असतं ते तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग लपवण्यासाठी असतात मिक्स करून तुम्ही लावलं तरीही चालू शकतो त्यामुळे कलर करेक्टरचा उपयोग यासाठी असतो तो फाउंडेशनच्या आधी कलर करेक्टर लावायचा असतो त्यानंतर मग फाउंडेशन करायचं असतं आणि फाउंडेशनमध्ये सुद्धा जेव्हा की तुम्ही हेवी मेकअप करणार आहात जर का तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी मेकअप करायचा आहे आणि जर का तो खूप काळ तुम्हाला टिकवायचा आहे मेकअप तर तुम्हाला हाय कवरेजवाला मेकअप करणं गरजेचं आहे म्हणजे हाय कवरेजवालं फाउंडेशन तुम्ही यूज करणं फार गरजेचं आहे मी स्वतः च मी जे फाउंडेशन आहे हाय कवरेजवालं ते मी वापरते किंवा किकोचं सुद्धा खूप चांगलं आहे ते की सुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी सांगेन की हे ज्यावेळेला तुम्ही खूप हेवी मेकअप करणार असाल त्यावेळेला हे फाउंडेशन यूज करा आता फाउंडेशन यूज केल्यानंतर मग आपण कन्सिलर वापरतो जे की हायलाइट करण्यासाठी गरजेचं कर असतं आणि त्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला छानपैकी आकार देण्यासाठी काँटरिंग यूज करतो आता काउंटरिंगमध्ये सुद्धा दोन प्रकार येतात एक म्हणजे पावडर काँटरिंग येतं आणि एक लिक्विडमध्ये येतं जे लिक्विडमधलं येतं ते फाउंडेशन झाल्या झाल्या आपल्याला ते काँटरिंग करायचं असतं लगेचच तुमच्या चिक्सला छान म्हणजे ज्यांचे खूप असे गब्बू गाल असतात ते जर असं असे नॉर्मल स्लिम दिसावेत म्हणून ते असतं त्याला लिक्विड कॉन्टरिंग असं म्हणतात आणि ते तुमचे जॉ लाईन किंवा तुमचं नाक सरळ दिसण्यासाठी वगैरे या गोष्टी असतात त्यानंतर तुमचं जे काही स्टुडिओ फिक्स असेल किंवा जी काही तुमची पावडर असेल ती पूर्णपणे तुमच्या चेहऱ्याला छान तुम्ही तो मेकअप सेट होण्यासाठी जो काही आतापर्यंत मेकअप केला तो सेट होण्यासाठी आपण करायचं असतं मग ब्लश ऑन मग परत पावडर काउंटरिंग आणि त्यानंतर मग एक फायनल टचअप जर का तुम्हाला तुमचं तुम्हा चेहरा खूप ग्लो करायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळे शिमर्स येतात ते तुम्ही लावू शकता ब्लश ऑन आहे ब्लश ऑन लावू शकता ते तुमच्या जो काही लूक असेल त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टी ठरतील आणि अगदी एंडला तुम्ही तो एक मेकअप फिक्सर स्प्रे मिळतो मी मॅकचा मेकअप फिक्सर स्प्रे वापरते तर तो, तो स्प्रे तुम्ही वापरू शकता एनला लिपस्टिक तर अशा पद्धतीनं हा क्रम असतो आता हा क्रम मी तुम्हाला या, या मेकअपच्या स्टेप्स असतात आणि मेकअप करण्याआधी सुद्धा बऱ्याच स्टेप्स असतात त्या फॉलो करणं गरजेचं असतं कारण त्यामुळे तुमची स्किन तुमचा मेकअप हा खूप फ्लॉलेस दिसायला मदत होते तेव्हा या स्टेप्स फॉलो करा आणि जर का तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्स जाणून घ्यायचे असतील की मी कुठले वापरते किंवा कुठले कुठले मेकअप प्रोडक्ट्स वापरायला हवे तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ करीन असं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा सांगा तुम तुम्हाला काय वाटतं ते मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेन ज्यांना कोणाला माझा हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते